नमस्कार. आपण ह्याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये जी गोष्ट बघितलेली आहे ती म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट ज्याला म्हणतात, तो ग्रीकांचा सम्राट हा भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तो पर्शिया म्हणजे आजच्या हिशोबाप्रमाणे इराण मध्ये आहे. त्यांनी ऑलरेडी आपण ह्याच्या आधीच्या व्याख्यानात बघितले की आफ्रिकेमध्ये त्याचं साम्राज्य पसरवलं होतं इजिप्त जिंकून, त्याच्यानंतर मध्य आशियापर्यंत तो पोहोचला होता. त्याला सिथिया असं म्हणायचे, म्हणजे साधारणतः आजच्या हिशोबात युक्रेन, त्याच्यानंतर कॉकेशस पर्वत जो आहे तो असा भाग जिंकत जिंकत तो हळूहळू भारताच्या दिशेने येत होता. परंतु इराणमध्ये त्याची ती काही जिंकाजिंकी करायची झाली, त्याच्यानंतर त्यांनी एक हॉल्ट घेतलेला आहे. तसं कायम युद्धमान परिस्थितीत तो राहिलेला नाही आहे. आता त्याला आपण तिथंच सोडू आणि भारतामधल्या घडामोडी ह्या काय काय होतात हे आपण बघूया. पण त्याआधी मला आवडेल ते म्हणजे भारताचं मानचित्र हे इथं आपल्याला काढायला आवडेल. परत नेहमीप्रमाणे, परंतु प्रत्येक व्याख्यान वेगळं असल्यामुळे ही सूचना देत आहे की हे मानचित्र हे कोणत्याही राजकीय स्वरूपासाठी नाही. हे मानचित्र म्हणजेच नकाशा हा केवळ आपल्याला काहीतरी अंदाज यावा म्हणून काढलेला आहे. हा प्रमाणबद्ध नाही, अचूक नाही, फक्त अंदाज येण्यासाठी हा आपण या ठिकाणी काढत आहोत. भारताचं मानचित्र काढताना आपण सुरुवात करतो ती गुजरातपासून. कच्छचं आखात, राजस्थानचा भाग, जम्मू काश्मीर, नेपाळचा पार्ट, सिक्कीम, भूतान, श्रीलंका, अंदमान निकोबार बेट, या ठिकाणी लक्षद्वीप बेट, आणि त्याच्या जोडीला मला इच्छा असो वगैरे नसो मला पाकिस्तानला हा घ्यावाच लागतो. कारण जरी आज तो पाकिस्तान असला तरी कधी काळी हा स्वतंत्र भारताचा एक भाग होता. त्या पलीकडचा अफगाणिस्तान सुद्धा हा भारताचाच भाग होता. हे पर्शियाचा आखात आपण बघितलं होतं. अरबस्तान, सिनाय द्वीपकल्प, भारताचा दक्षिणेकडचा भाग थोडा लहान झाला आहे, थोडासा मोठा करतो आणि आपण सुरू करू. थोडासा स्ट्रेच केल्यासारखा झालेला आहे भारत, पण असू दे. आपण या ठिकाणी मुद्द्याचा जो भाग आहे तो आपल्याकडं आहे. आता हे आहे बिहारचा भाग. या ठिकाणी राजधानी आपण बघितली होती इथे, ती म्हणजे राजगृह ही जागा आहे. मगध साम्राज्य जे आहे त्या मगध साम्राज्याची राजधानी ही राजगृह ही या ठिकाणी आहे. आपण याच्या आधी बघितलं होतं की इथून जी सिंधू नदी वाहते ही सिंधू नदी आहे. याबरोबरच आपल्या भूमीला नाव मिळालेलं आहे. तर या ठिकाणी बियास नदी इकडून जाते. त्या बियासपर्यंत हे साम्राज्य, हे मगधांचं साम्राज्य हे पसरलेलं होतं. आता जो पाकिस्तानचा भाग आहे म्हणजे त्यावेळेला तो भारताचाच भाग आहे, तर इथं अनेक छोटी छोटी राज्य अस्तित्वात होती. ह्यापैकी तक्षशिला विद्यापीठ आहे, पण त्या राज्याचं नाव आहे गांधार. आता गांधार म्हणजे केवढा भाग, तर या ठिकाणी असणारा जो पाकिस्तानचा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत म्हणून आहे. तुम्हाला आठवत असेल तर खान अब्दुल गफार खान असं काही नाव आठवतंय का बघा. खुदाई खिदमतगार या नावाची त्यांची एक संघटना होती. सरहद्द गांधी किंवा फ्रंटियर गांधी म्हणून यांना ओळखलं जात होतं. लाल डगलेवाले असं काहीतरी त्यांच्याबद्दल संघटनेबद्दल बोलायचे तर ते रेड शर्ट इंग्लिशमध्ये, तर तो प्रकार आहे. तर ते खान अब्दुल गफार खान ह्याच प्रांतातले ज्यांनी गांधीवाद्याचा पुरस्कार करत या ठिकाणी संघटना उभी केली होती, स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभाग घेतला होता. त्याच्यानंतर हा अफगाणिस्तान आहे, हा पर्वत आहे हिंदूकुश. त्या हिंदूकुश पर्वताचा पूर्वेकडचा भाग. आता ह्यालाही गांधार असाच भाग होता. म्हणजे थोडक्यात हिंदूकुश ओलांडून जर वायव्येकडून कोण येते किंवा पश्चिमेकडून कोण येते तर हिंदूकुश पर्वत ओलांडून पलीकडे आल्यावर पहिलं राज्य जे लागतं ते आहे गांधार. महाभारतामध्ये तुम्हाला आठवत असेल तर गांधारी वगैरे मंडळी जी आहेत
किंवा शकुनी मामा जास्ती करून लक्षात असेल तर तोही ह्या गांधार परिसरामधलाच. ग आणि क याच्यात बरेचदा कन्फ्युजन असतं लेटर्समध्ये. तर याप्रमाणे तुम्हाला दिसेल तर हे जे गांधार संस्कृत आहे, आजही तिकडच्या लोकांनी त्या प्रदेशाचं नाव किंबहुना शहराचं नाव असंच ठेवलंय. त्यात कंधार हा शब्द तुम्हाला ऐकायला मिळतो. तर त्याप्रमाणे इथे तुम्हाला एक प्राचीन काळातलं अतिशय सुंदर असं राज्य या ठिकाणी अस्तित्वात आहे असं कळेल. त्याचं नाव होतं गांधार. हे महाजन पद आहे. याचा राजा आहे अंभी. आता यांची राजधानी आहे पुरुषपूर किंवा पुष्पपूर. किती सुंदर नाव वाटतं ऐकायला. संस्कृतमधलं आहे आणि जगभरामध्ये पण त्यावेळेला संस्कृतच होती. तिथं तर होतीच होती. आपल्याकडे हे पुरावे आहेत. आणि मग ह्याच्याच बाजूला जवळ एक दुसरं शहर आहे. त्याचं नाव आहे तक्षशिला. तक्षशिला हे विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. इसवी सन पूर्व 600 मध्ये तक्षशिला विद्यापीठ कार्यरत असल्याची नोंद मिळते. त्याआधी ते कधी निर्माण केलं, कुणी निर्माण केलं वगैरे वगैरे गोष्टी या हिंदू धर्माच्या उगमाप्रमाणे माहीत नाही. परंतु इसवी सन पूर्व 600 ह्या वेळेला मात्र गांधार सॉरी तक्षशिला विद्यापीठ हे अस्तित्वात होतं. आणि जवळजवळ पुढं इसवी सनानंतर 300 वर्ष हे विद्यापीठ कार्यरत होत. यानंतर आपण जे मध्ये काही सुरुवातीच्या काळात काही व्याख्यानं बघितली होती त्याच्यामध्ये नोमॅडिक ट्राईब्स म्हणजे भटके टोळीवाले हे बघितले होते. त्यापैकी मोस्ट प्रोबॅबली मंगोलियातून आलेले हुण नावाचे लोक आहेत, ह्युम नु. ह्या लोकांच्या हल्ल्यामध्ये तक्षशिला विद्यापीठाचा नाश झाला. परंतु सलग कमीत कमी 900 वर्ष कार्यरत असणारं हे जगातलं एकमेव विद्यापीठ आहे. हे अतिप्राचीन विद्यापीठ आहे कारण ज्या वेळेला लोकांना कपडे वापरायचं माहीत नव्हतं तेव्हा इथं विद्यापीठ तयार झालेली आहे. ग्रीस देशाचा अजून उगम पण झाला नाहीये आणि त्यावेळेला आमच्याकडे ही विद्यापीठं आहेत. आणि आज हेच तथाकथित विद्वान म्हणतात की भारताला ज्ञान मिळालं ते बाहेरून मिळालं. तर ते बाहेरून नाही मिळालं, आमच्याकडे विद्यापीठं होती. तक्षशिला विद्यापीठाच्या नोंदीनुसार देशोदेशींचे राजकुमार इथं शिक्षण घेण्यासाठी येत होते. फक्त भारतातलेच नाही, भारताबाहेरून वेगवेगळ्या भागातून हे राजकुमार इथं प्रशिक्षण घेण्यासाठी येत होते. या नोंदी तक्षशिला विद्यापीठाच्या मिळतात. ह्याच तक्षशिला विद्यापीठात सुमारे इसवी सन 300 आसपास एक महान शिक्षक होता. लक्षात घ्या, हे कुलगुरु वगैरे नव्हते पण त्या विद्यापीठातलेच एक महान शिक्षक होते. नाव आहे चाणक्य. थोडक्यात सांगतोय की त्यांचं खरं नाव आहे विष्णुगुप्त, परंतु चणक ऋषींचा मुलगा म्हणून त्यांना चाणक्य असं एक नाव मिळतं. दुसरं म्हणजे कूटनीती तज्ज्ञ किंवा अशा अर्थाने कौटिल्य असंही एक नाव त्यांना मिळतं. मग नंतर उशिरा कळलं की बाबा जो कौटिल्य म्हणून व्यक्ती प्रसिद्ध आहे तीच व्यक्ती म्हणजे चाणक्य. तर कौटिल्य, चाणक्य आणि मूळ नाव जे आपण बघितलेलं आहे ते आहे विष्णुगुप्त. तर ह्या महान माणसांनी बरंच मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. परिस्थिती सगळे बघत होते. पश्चिमेकडची भारताची राज्य सगळी फुटकळ आहेत, तुकडे तुकडे आहेत, छोटी छोटी राज्य आहेत. आणि अशा वेळेला अलेक्झांडरसारखा महान सेनापती जो एक युद्ध हरला नाही असं त्याचा लौकिक आहे तो भारताच्या रोखांनी चालून येतोय. या महान गुरु चाणक्याने ओळखलं होतं की कधी ना कधीतरी अलेक्झांडर हा भारतावर येणारच आहे आणि त्यासाठी भारतीयांचं ऐक्य प्रस्थापित करणं आवश्यक आहे. हे भारतीयांचं ऐक्य निर्माण कसं करता येईल? तर त्यासाठी ऑलरेडी जिथं ऐक्य निर्माण झालेलं आहे त्यालाच विनंती करून पाहावी. ते ऐक्य निर्माण झालेलं होतं ते या ठिकाणी मगध साम्राज्य. मग मगध साम्राज्यामध्ये जावं ह्या हेतूंनी आचार्य चाणक्य आता मगध साम्राज्यात प्रवेश करते. मगध साम्राज्याची स्थिती काय होती तर आपल्याला माहिती आहे. तिथं पहिलं राजघराणं आहे, त्याचं नाव आहे हरियंका डायनेस्टी, हरियंका राजघराणं. नंतर आलं शिशुनाग राजघराणं, आता आहे नंद राजवंश. हा जो नंद राजवंश इथं राज्य करत होता ह्याचा जो राजा आहे त्याची नावं वेगवेगळी मिळतात. साधारणतः महापद्मानंद असं एक नाव त्याचं मिळतं.
परंतु हा धनाचा अत्यंत लोभी होता आणि त्यामुळं याचा रेफरन्स हा बरेचदा धनानंद ह्या नावाने केला जातो. यांनी प्रचंड कर प्रजेवरती लावले होते. म्हणजे तुम्हाला सांगतो, माणूस मेला तर त्याचे अंत्यसंस्कार करायला जी लाकडं लागतात त्या लाकडांवर पण यांनी कर लावले होते. आणि या दृष्टीने लोक त्याला धनानंद असं म्हणत होते. हा वर्णन केल्याप्रमाणे दुराचारी वगैरे वगैरे राजा होता, सम्राट होता, परंतु भारताचा प्रचंड मोठा भूभाग हा धनानंदाच्या हातात होता आणि त्यामुळं धनानंदाची काही मदत मिळेल का ह्या कामी. कारण शेवटी अलेक्झांडर जर भारतात घुसला असता तर धनानंदाला युद्ध खेळावंच लागलं असतं. परंतु जर धनानंदाने काही चांगलं काम केलं असतं तर अलेक्झांडरला सीमेवरच रोखणं हे आपल्याला शक्य आहे. या भावनेने चाणक्य धनानंदाकडे गेला. तिथं जाऊन धनानंदाबरोबर नक्की काय बोलणं झालं इतिहासाला माहीत नाही. काही पुस्तकात रेफरन्स मिळतात त्याप्रमाणे आचार्य चाणक्य हे धनानंदाच्या दानाध्यक्ष ह्या पदावरती नियुक्त झाले. म्हणजे थोडक्यात त्यांनी मंत्रिमंडळात प्रवेश मिळवला होता. दानाध्यक्ष ही अत्यंत महत्त्वाची, म्हणजे चेअरपर्सन ऑफ ग्रँड कमिशन. परत विरोधाभास थोडासा दिसतोय. धनानंद फक्त कर गोळा करणारा नाहीये, तो दानाध्यक्ष नेमतोय म्हणजे दान धर्म पण करतोय. तो दान म्हणजे ऍक्च्युली ज्याला आपण संस्कृत प्रमाणे दान केलं असं म्हणतो तसं नाहीये. डोनेशन ज्या अर्थाने वापरतात किंवा ग्रँट्स देणं, म्हणजे वेगवेगळ्या शाळांसाठी धन द्यावं लागतं, वेगवेगळ्या योजना चालू ठेवण्यासाठी धन द्यावं लागतं राजाला, तर ह्या अर्थाने ते पद आहे. तर इथं दानाध्यक्ष या पदावरती चाणक्य होता. आता आपल्याकडे एक अशी संकल्पना आहे की पुरुष हा जेवढा दिसायला चांगला तेवढी त्याला बुद्धी नसते किंवा जेवढा तो तगडा असतो तेवढी बुद्धी नसते. परंतु जो बुद्धिमान आहे तो तगडा पण नसतो आणि तो अत्यंत कुरूप असतो. हे समज आहेत. बरेच असे समज असतात, निळ्या डोळ्याची माणसाला वाढ असतात असाही समज असतो. तर हे काही खऱ्या गोष्टी नसतात, पण काही लोकांनी ठोकताळे बांधलेले आहेत आणि त्याच ठोकताळ्याच्या आधारे माणसं पुढे राहत असतात. तर तसं मग तो किती बुद्धिमान होता हे दाखवायसाठी तो किती कुरूप होता हेही दाखवायची कॉम्पिटिशन लागते. मग सगळ्या कुरूपपणाच्या गोष्टी त्याच्यामध्ये एकवटल्या होत्या की काय, अशा गोष्टी निर्माण होतात. म्हणजे चाणक्याचे दातच पुढं होते, मग त्याच्यानंतर त्याच्या पाठीला कुबडच आलं होतं, आणि आणखीन काय 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 गोष्टी चाणक्याच्या मागे लावलेल्या आहेत. आता आख्यायिका आहेत या सगळ्या, पण ती आख्यायिका अशी सांगितली जाते की धनानंद एकदा सगळ्या विभागांची पाहणी करत होता आणि चाणक्याला त्याच्या रूपावरून तो बडबडला. यावर चाणक्य चिडला आणि त्यांनी सरळ धनानंदाला सांगितलं, नंदकुळाचा नाश केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि ही प्रतिज्ञा घेऊन चाणक्य महोदय तिथून निघाले. ही आख्यायिका आहे. एक सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचावं अशी अपेक्षा आहे. ते म्हणजे भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. मराठी थोडीशी क्लिष्ट आहे त्या पुस्तकात लिहिलेली, पण ही मराठी जर तुम्हाला आली तर लक्षात घ्या तुम्हाला MPSC लेवलची मराठी फार चांगल्या रीतीने आली असं समजा. पूर्ण संस्कृतोद्भव शब्द, संस्कृतोद्भव रचना ह्या सगळ्या या ठिकाणी आहेत. तर याचा इंग्लिश अनुवाद पण उपलब्ध आहे, 6 ग्लोरियस एपोक इन इंडियन हिस्ट्री. आता हे पुस्तक मिळणार कुठं, तर तुम्ही साधारणतः जे प्रसिद्ध पुस्तक विक्रेते असतात त्यांच्याकडे जाऊन विचारा, तुम्हाला हे पुस्तक विकत मिळेल. किंवा सावरकरस्मारक.com या संकेतस्थळावरती या, ह्या ठिकाणी ह्याची PDF तुम्हाला निःशुल्क मिळेल. इंग्लिशमध्ये हवी इंग्लिशमध्ये, मराठीत हवी मराठीत, हिंदीत हवी हिंदीमध्ये, ह्या तुम्हाला PDF निःशुल्क मिळते. तर ह्याचं वाचन करा, अप्रतिम पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकात सावरकर म्हणतात की हे आख्यायिका बरोबर नाही आहे, हे वैयक्तिकरणासाठी झालं असं वाटतं. आता खरी गोष्ट कशी आहे बघा, सावरकर हा माणूस स्वतः इतिहास घडवणार आहे, त्यामुळे इतिहासाचं आकलन हे त्यांना खूप चांगलं होतं. ते म्हणले बघा की दानाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावरती चाणक्याची नियुक्ती झाली होती, म्हणजे ह्याचा अर्थ चाणक्य हा माणूस दिसायला कसा आहे हे धनानंदाला माहिती होतं, त्यामुळे त्याच्या कुरूपपणाविषयी वगैरे टिंगलटावाळी करण्याची ही वेळ नव्हती.
मग नक्की काय झालं असेल? तर चाणक्य हा कूटनीती तज्ज्ञ आहे, परंतु धनानंद ही साधा सुद्धा नाही. धनानंदाचं गुप्तचर खात आहे, त्याचा तो कोण अमात्य राक्षस नावाचा अमात्य आहे, आणि अत्यंत सक्षम अशी त्याची हेरांची यंत्रणा आहे. ह्या गुप्तचराद्वारे खबर लागली असली पाहिजे की चाणक्य हा दरबारातल्या काही व्यक्तींशी संधान बांधून आहे आणि तो धनानंदाच्या विरुद्ध उठाव पण करू शकतो. कदाचित ही गोष्ट जशी धनानंदाला कळली, तसं धनानंदाने ठरवलं की चाणक्याला आपल्या दरबारातून काढायचं. खरं तर मारून टाकायला हवं होतं, पण त्यावेळेला ब्रह्महत्या हे घोर पातक समजलं जायचं. ब्राह्मणाला मारणं हे नरकात जागा मिळणार नाही इतक्या वाईट पद्धतीचं साधारणतः पातक हे समजलं जायचं. मग जेव्हा तुम्हाला ठार मारणं शक्य नसतं, तेव्हा त्याची निंदा झाली असती तोंडावर काढायची. आणि मग ह्या भावनेने कदाचित धनानंदाने हे केलं असेल. चाणक्य इथून निसटला आणि जाताना, परत तक्षशिलेकडे जात असताना, त्यांना एक छोटासा मुलगा दिसला, ज्या मुलामध्ये राजाला आवश्यक किंवा सम्राटाला आवश्यक असे गुण होते असं म्हणतात. त्या महान सम्राटाचं, भावी सम्राटाचं नाव आहे चंद्रगुप्त मौर्य. ओरिजिन परत एकदा, हा सगळा इतिहास जो आहे तो जवळजवळ 2300 वर्षांपूर्वीचा आहे. याच्यामध्ये अनेक आख्यायिका भरलेल्या आहेत. अगदी तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो, मग रामायणामध्ये पण बऱ्याच आख्यायिका आहेत की मारुती हा वानर आहे. आता बघा, शब्दश आपण याच्या आधीच्या व्याख्यानात पण बघितलं, वनात राहणारा नर तो वानर, हे वनात राहणारे. किंवा कदाचित त्यांचं टोटेम, त्यांचा जो काही सिम्बॉल आहे तो वानर असला पाहिजे. आणि मग त्यांना वानर म्हणत असतील तर ती काही माकडं नव्हती, ती माणसंच आहेत. परंतु हळूहळू आपण त्यांना शेपटी शेगा चिकटवली. शेवटी ती शेपटी इतकी मोठी झाली की रावणाची लंकाच जाळून टाकली त्या शेपटीने. म्हणजे असं करत करत आख्यायिका ह्या बदलत बदलत जातात. गोष्ट एवढीशी असते, ती एवढी मोठी करून सांगितली जाते. तर तसं कदाचित असेल, परंतु बऱ्याचशा जुन्या कथा ज्या आहेत ह्या आख्यायिकांनी भरलेल्या आहेत. आणि आपल्या भारतीय माणसांचं एक वैशिष्ट्य आहे की जरी म्हण असली, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नाही, तरी आम्हाला ते शोधायला आवडतं. मग चंद्रगुप्त मौर्य नक्की कोण होता? तर एक कथा सांगते त्याच्याप्रमाणे, नेपाळच्या बाजूला कुठेतरी हे राजवंश होता. त्यातल्या राजाला, क्षत्रिय राजा होता तो, त्याला मारून टाकण्यात आलं धनानंदाच्याच लोकांकडून. आणि त्याची राणी जी होती ती छोट्या मुलाला घेऊन तिथून पळाली. आणि ते वेषांतर करून राहत होते, ओळख लपवून ते लोक राहत होते. परंतु राजाच्या मुलामध्ये असणारे हे राजवंशाचे गुण चाणक्यानी बरोबर हेरले आणि त्याला पुढे सम्राट केला. आता ह्या ठिकाणी परत आख्यायिका आहे. त्याप्रमाणे तो जो नेपाळचा राजवंश जो कोण होता, त्यांचा सिम्बॉल मोर होता, म्हणून त्यांनी नाव घेतलं मौर्य. काही जण म्हणतात तसं नाही, त्याची आई जी आहे तिचं नाव होतं मुरा, आणि मग मुरेचा मुलगा तो मौर्य, संस्कृत प्रमाणे याला तद्धित म्हणतात. तर असं चंद्रगुप्त मौर्य अशी एक स्टोरी आहे. दुसऱ्या स्टोरीप्रमाणे ती जी मुरा कोण होती, ही दासी होती, ती धनानंदाची दासी होती आणि धनानंदापासून तिला मुलगा झाला, त्याचं नाव आहे चंद्रगुप्त. ही दुसरी आख्यायिका. मी परत सांगतो की आपल्याकडे सांगितलं ऋषीचं कुळ शोधू नये, त्याप्रमाणे माणसाचं कर्तृत्व बघितलं गेलं पाहिजे. माणसाचा जन्म कुठं झाला, कुठच्या जातीत झाला, कुठच्या पंथात झाला हे बघण्यापेक्षा माणसाचं कर्तृत्व बघून त्याला योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे. तर चंद्रगुप्त मौर्य हा महान सम्राट ह्याच्यासाठी अतिशय योग्यतेचा होता. म्हणजे थोडक्यात तो हिरा होता. चाणक्याने हिरा घडवला नाही, फक्त पैलू पाडायचं काम केलं. आणि म्हणून त्यासाठी चाणक्याने त्याला तक्षशिलेला नेलं. तक्षशिलेला नेऊन त्याचं पुढचं शिक्षण हे सगळं तिथं राजाच्या मुलाप्रमाणे करण्यात आलं. तोपर्यंत चाणक्याने अनेकदा प्रयत्न केले मगर आपले काही लोक आपल्या बाजूला वळवून घेण्याचे. बरं, चाणक्य हे सगळं कशासाठी करत होता? स्वतःच्या मुलाबाळांसाठी. तर उत्तर आहे, ही वॉज अनमॅरिड. त्यामुळे ह्याच्यासमोर देश हा एकच हेतू होता. या ठिकाणी चाणक्याचं एक महान स्वप्न लक्षात ठेवा, अजून पूर्ण झालेलं नाही आहे, ते आपल्याला पूर्ण करायचे, ते आहे अखंड भारत.
आणि हिंदूकुशापासून, त्यावेळेला हिंदूकुश नाव नाही कारण आम्हाला माहीत नव्हतं आम्ही हिंदू आहोत म्हणून, तर त्यावेळेला त्या पर्वताचं नाव आहे परियात्र पर्वत. तर त्या परियात्र पर्वतापासून ते समुद्रापर्यंत ही जी हिमालयाच्या दक्षिणेची संपूर्ण भूमी आहे ह्याचं अखंड राज्य हे उभं राहिलं पाहिजे हे ह्या चाणक्य नावाच्या महान माणसाचं स्वप्न होतं. आणि अशा वेळेला तुम्ही बघितलं असेल तर परत एकदा चाणक्य आणि चंद्रगुप्त आता तक्षशिलेत आहेत. हळूहळू चंद्रगुप्त मोठा होतोय, चंद्रगुप्ताचं प्रशिक्षण चालू आहे, हळूहळू करत तो महान सम्राट सिकंदर पण भारताच्या बाजूला येतोच आहे. आणि त्याप्रमाणे शेवटी एकदाचे सिकंदराचे पांढरे पाय आमच्या जमिनीला लागायचे ते लागलेच. ज्या पद्धतीत तो हिंदूकुश पर्वतात घुसला तिथे अनेक वन्य आणि आदिम जमाती होत्या, त्यांनी प्रखर प्रतिकार हा सिकंदराला केला, पण शेवटी तो सिकंदर तो युद्धन युद्ध जिंकला किंवा लढायान लढाया जिंकला असं म्हणून हिंदूकुश पार करताना एका तिकडच्या जमातीने सिकंदराला प्रचंड मोठा प्रतिकार केला आणि अनेक दिवस युद्ध चाललं. सिकंदर ह्यामुळे चिडला आणि त्याने ऑर्डर दिली की ह्या टोळीतल्या सगळ्या पुरुषांची कत्तल करावी, आणि त्याप्रमाणे सगळ्या पुरुषांची कत्तल करण्यात आली. ह्यानंतर अलेक्झांडरचे लोक काही काळ तेथील स्त्रियांबरोबर राहिले. ह्यापासून जी मिश्र प्रजाती उत्पन्न झाली तिला आफ्रिडी असं म्हणतात, असं एका कुठल्या तरी पुस्तकात मी वाचलेलं आहे. तर हे जे आफ्रिडी आडनावाचे लोक जे दिसतात किंवा टोळीचे जे लोक दिसतात, तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा काश्मीरचं युद्ध झालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे वन्य टोळीवाले काश्मीरमध्ये घुसले वगैरे जे म्हणतात, तर त्यातही आफ्रिडी टोळीवाल्यांचंच नाव आहे. भारताचा एकमेव ब्रिटिश गव्हर्नर जनरल किंवा व्हाईस रॉय ज्याची हत्या भारतीयांकडून झालेली आहे त्याचं नाव आहे लॉर्ड अर्ल ऑफ मेयो. ह्याला मारणारा सुद्धा आफ्रिडीच आहे, व्हावी चळवळ चालवणारा तो होता. आणि त्यांनी त्याला झालेल्या शिक्षेचा बदला म्हणून ह्या लॉर्ड अर्ल ऑफ मेयोला मारलेला आहे. तर असे हे आफ्रिडी लोक आहेत. ह्यानंतर अलेक्झांडर हिंदूकुश ओलांडून अंबीच्या राज्यामध्ये घुसला, परंतु इथं प्रवेश करायच्या आधी त्याच्या शिष्टाचाराप्रमाणे त्यांनी एक अतिशय उत्तम पत्र हे अंबीला पाठवलेलं आहे. हे पत्राचा साधारणतः सारांश आहे की जगातला महान सम्राट सिकंदर हा जगाचं ऐक्य घडवण्यासाठी जगभर फिरतोय, तुमचं राज्य हे या जागतिक साम्राज्याचा भाग होऊ शकतं, त्याच्या बदल्यात तुम्हाला जी काही सांगितली असेल तेवढी खंडणी भरायची आहे, दरवर्षी ती खंडणी देत जायचं आहे, तुम्ही ह्या आमच्या साम्राज्याचे भाग असणार आहात, तुम्ही त्या साम्राज्याचे भाग झाल्यामुळं उद्या जर कोणी तिसऱ्या लोकांनी तुमच्यावर हल्ला केलाच तर त्याचा प्रतिकार सिकंदराच्या वतीने केलाच आहे. म्हणजे सिकंदराच्या दृष्टीने तो काय अन्याय बिन्याय काही करत नव्हता, तुम्हाला प्रोटेक्शन देतोय त्याच्या अगेन्स्ट तुमच्याकडून खंडणी घेतोय. पण हे मागायला तो अंबी राजा गेला होता का ग्रीसमध्ये का इराणमध्ये गेला होता अंबी राजा, तर असं काहीही झालेलं नाही. पण अलेक्झांडरने हे पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात आश्चर्य म्हणजे अंबीनी हे स्वीकारलेलं आहे, खंडणी दिलेली आहे. नुसतीच खंडणी नाही तर सिकंदराला त्यांनी भरपूर भेटवस्तू पण पाठवून दिलेल्या आहेत. आणि अशा रीतीने अंबीनी सिकंदराशी मैत्री केली. आता प्रश्न हा पडतो की असं का केलं असा, तर आत्ता आपण याला इथंच ठेवू, केलं एवढं घेऊ, नंतर आपण त्याची कारण मीमांसा वगैरे सगळं करू. पण या रीतीने अंबीनी वेलकम केल्यामुळं अलेक्झांडरचा हुरूप वाढला, म्हणजे भारताची भूमी वाटली तेवढी कठीण नाही. कारण ते 1 ते 1.5 वर्ष त्याला गेलं होतं अफगाणिस्तान पार करायला, त्या हिशोबात उरलेला भारत कधी जिंकायचा. परंतु इथे मात्र काम सोपं झालेलं आहे. एका पत्रावरच अंबी आपल्याशी शरणागत आलेला आहे, अंबीनी त्याच्याशी मैत्रीचा हा पुढं केलेला आहे. आणि मग सिकंदर तीच अपेक्षा त्याच्या पुढच्या राजाकडून करत होता. आता बघा इथं नदी आहे, तिचं नाव आहे झेलम. आता हे झेलम आजचं नाव आहे, त्यावेळेला हे नाव नव्हतं, त्यावेळेला नाव होतं वितस्ता.
तर ही वितस्ता नदी ही अंबी म्हणजे गांधार आणि पुरूचं राज्य म्हणजे पंजाबामधलं पंचनदामधलं राज्य त्याचं, त्यावेळेला पंजाब नाही म्हणत होते, त्यावेळेला पंचनद असं नाव आहे, तर त्या पंचनद प्रांतातलं पुरूचं जे राज्य आहे ते, यांची सीमारेषा म्हणजे झेलम नदी म्हणजेच त्यावेळेची वितस्ता नदी. ते ग्रीकांना अशी नावं आवडत नाही, म्हणजे अंबी हे खास भारतीय नाव आहे, अंबी नको, अंबिस. तो राजा कोण होता? पुरु, पुरु नाही, पौरस. नदीचं नाव काय? वितस्ता नाही, हॅडास्पस. ही अशी काहीतरी नामांतर ग्रीकांनी त्यांच्या इतिहासात करून ठेवलेली आहेत. तर तो जो काही पुरु होता त्याला पण अशाच प्रकारचं पत्र केलं. पुरुनी उत्तर दिलं, मी तुझं दास्यत्व निश्चित स्वीकारेल, पण त्यासाठी तू रणांगणावर मला हरवणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात तुझा पराक्रम दाखव, मी मान्य करतो. तू पराक्रमच जर दाखवणार नाही तर मी मान्य करणार नाही. ह्या रीतीने पुरुनी पत्राचं उत्तर दिलं. पुरुनी आजूबाजूच्या काही राजांची मदत मिळवली आणि असं म्हणतात की अंदाजे 30,000 सैन्य हे पुरुनी जमा केलं होतं. अलेक्झांडरच्या आर्मीचे निश्चित आकडे माहिती नाहीत, परंतु ते 120,000 जास्ती आहेत अशी माहिती मिळते. सिकंदराचा इलाज नव्हता, पुरुला हरवल्याशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. आणि मग सिकंदर, आता मी त्याला जरा लाल रंगातच दाखवायला सुरुवात करतो, की सिकंदर हा झेलम ओलांडून, सॉरी, ही सिंधू ओलांडून पुढं आलेला आहे. झेलम साधारणतः इथून अशी वाहते, या बॉर्डरवरून ती पुढं गेलेली आहे, तर तो झेलमपर्यंत येऊन पोहोचला. वेळच बियास नावाची नदी, त्या बियासपर्यंत म्हणजे झेलम आणि बियास याच्यामध्ये जे राज्य आहे ते पुरूच आहे. पुरू पण झेलमच्या काठावर गेला. पुरू पूर्व बाजूला आहे, अलेक्झांडर पश्चिम बाजूला आहे. दोन्ही सैन्य आमनेसामने ठापली आहेत. मध्ये नदी आहे, नदीवरती ब्रिज का बांधले नव्हते? तर उत्तर आहे, नद्या ह्या नॅचरल प्रोटेक्शन असायच्या आणि त्यामुळं ते ब्रिज बांधले नव्हते. भारतीय लोकांना स्थापत्यकला माहिती नव्हती, त्यांना ब्रिज बांधण्याचं टेक्निक माहीत नव्हतं, अशातली गोष्ट नाही. तर त्यावेळेला जर इच्छा असती तर हे शक्य झालं असतं, पण तसं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे ह्या नैसर्गिक सीमारेषा ह्या अशाच नैसर्गिक राहिल्या पाहिजेत. तुम्हाला जर आठवत असेल किंवा तुम्ही वाचन केलं असेल तर माहिती आहे तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला, मालवणच्या किनाऱ्यावरती येतो, समुद्रात आहे, पण ती समुद्र म्हणण्यापेक्षा किनाऱ्यालाच आहे, तर अशा वेळेला तो मालवणचा समुद्र किनारा हा उथळ आहे, त्यामुळे तर तिथं मोठं बेट तयार झालं, तेच त्याच्यावरच किल्ला बांधला गेला, तो सिंधुदुर्ग किल्ला. परंतु होत काय होतं, मालवणपासून जर सिंधुदुर्गापर्यंत जायचं तर वाटेतल्या खडकांना तोंडेत जावं लागत होतं. आणि अशा वेळेला एक प्रश्न, एक प्रस्ताव असा आला होता की ओहोटीच्या वेळेला सुरुंग ठासून आपण हे सगळे दगड फोडून टाकू. तुम्हाला माहिती असेल तर उधाणाची भरती येते तशी ओहोटी पण असते, जेव्हा पाणी खूप खाली जात. साधारणतः प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथींना ह्या उच्च प्रतीच्या भरती आणि ओहोटी येत असतात, त्याला उधाणाची भरती म्हणतात. तर तशी ओहोटी जेव्हा येते त्यावेळेची, ती खूप पाणी खालती जातं आणि अशा वेळेला सुरुंग ठासू आणि आपण हे दगड फोडून टाकू, म्हणजे हा प्रवास आपला सोपा होईल. तर महाराजांनी उत्तर दिलं, अजिबात नाही, हे खडक आपली नैसर्गिक तटबंदी आहे. स्थानिक लोकांना माहिती असतं कुठून जायचं, कसं जायचं, बोट कशी न्यायची, बाहेरून जाणाऱ्यांना माहीत नसतं, आणि त्यामुळं ही नैसर्गिक तटबंदी फोडायची गरज नाही. तर त्या अर्थाने कदाचित असेल, पण आपल्या ज्या नद्या आहेत त्या नदी पार करायला होड्या आमच्याकडे होत्या. किंबहुना तुम्हाला माहिती असेल तर नेव्ही हा जो शब्द आहे तो संस्कृत नौ, नौकानयन ह्या शब्दापासूनच आलेला आहे. तर त्याप्रमाणे इथे अलेक्झांडर हा झेलमच्या काठावर येऊन थांबला. दुसऱ्या काठावरती पुरू आहे, परंतु नदीला पूर आलेला आहे. तुम्हाला माहिती असेल तर उत्तर भारतामध्ये मैदानी प्रदेश आहे. अधिक माहितीसाठी आपली भूगोलाची व्याख्यानं बघावीत, याच चॅनलवरती आहेत. तर तो मैदानी प्रदेश आहे, इथं नद्यांना पूर आला की लगेच ओसरत नाही, कारण इथं जो ग्रेडियंट आहे
तो जो मैदान जो आहे त्याला जो उतार आहे तो खूप कमी असतो आणि त्यामुळं पूर आला की उतरायला वेळ लागतो. भारतीय असल्यामुळं पुरूला हे बरोबर माहिती होतं, त्यामुळं पुरू निश्चिंतपणे थांबला होता. परदेशी असल्यामुळं सिकंदराला हे माहीत नव्हतं, पण सिकंदराला पुरूला हरवायची घाई झाली होती. आणि युद्धामध्ये शत्रूला चकित करून टाकणाऱ्या मूव ह्या खूप महत्त्वाच्या असतात. आणि मग अशा वेळेला अलेक्झांडरनी ठरवलं की आपण नदीच्या उगमाकडे जायला सुरुवात करायची, म्हणजे इथं आलंय तर उगमाच्या दिशेने जायला सुरुवात करायची, मग कुठंतरी आपल्याला पात्र छोटं मिळेल आणि आपण नदी पार करू शकू. पण हे करताना त्यांनी सगळी छावणी तशीच ठेवून दिली, 100-150 सैनिक तिथं ठेवले. एकाला स्वतःचा मुकुटासारखा मुकुट दिला, घालायला डमी म्हणतात, तर त्यांनी स्वतःचं प्रतिरूप म्हणजे डमी तिथं ठेवलं. आणि मग अलेक्झांडर हा 150 आसपास सैनिक ठेवून स्वतः उत्तर दिशेला निघाला. अर्थात हे करताना त्यांनी महत्त्वाचं काम केलं आहे, ते जे 100-150 लोक ठेवले त्यांना सांगितलं इकडे तिकडे फिरत राहायचं, छावणीत आत आराम करायचं नाही आहे. असं वाटलं पाहिजे की अलेक्झांडरची छावणी भरलेलीच आहे, कारण पंजाब म्हणजे त्यावेळेचं नाव आहे पंचनद, न द, नदी छोटी, मोठा असेल की नद म्हणतात, हे मोठाले नद आहे. आणि अशा वेळेला ह्या काठावरून त्या काठावरचं सुस्पष्ट दिसणं हे शक्य नव्हतं. अजून गॅलेलिओ छाप मंडळींचा जन्म झालेला नाही आहे की जे टेलिस्कोप तयार करतील आणि पलीकडच्या गोष्टी अचूक बघतील, आणि त्याच्यामुळं इथे सिकंदर आहे एवढ्यावरच समाधान मानलं होतं. परंतु प्रत्यक्षात सिकंदर मात्र रात्रीत निघाला आणि नदीच्या उगमाच्या दिशेने जायला सुरुवात केली. त्याला एका ठिकाणी कुठंतरी पात्र अरुंद आहे असं वाटलं, तिथं त्यांनी दोराईचे पूल बनवून सगळं सैन्य झेलमच्या ह्या तीरावर म्हणजे हायडास्पस नदीच्या पूर्वेकडच्या तीरावर आणून उतरवलं. आणि ह्यानंतर त्याचं मार्गक्रमण चालू झालं पुरूच्या सैन्याकडे. आपण बरेचदा म्हणजे आमच्यासारखे सामान्य लोक ज्यांना गणित चांगलं येतं त्यांचं नाव निघत नाही मी इथे, पण गणिताच्या पेपरला जाताना जी मनात धाकधूक असते कारण बरीच तयारी झालेली नसते, पण पेपर तर द्यायचाच असतो, जावं तर लागतंच, तसा प्रकार अलेक्झांडरचा होता. कारण अलेक्झांडरची लढाईची तयारी झालेली नव्हती, घाई होती त्याला, पण तयारी झालेली आहे म्हणजे काय, तर त्याला हत्तींशी कशी लढाई खेळायची हे माहिती नव्हतं असं लिहिलेलं आहे. तर त्याप्रमाणे हत्तींबरोबरचं युद्ध हे त्याला कठीण होतं, तो पहिल्यांदाच हत्तींबरोबरचं युद्ध हे खेळणार होतं. त्याच्या दृष्टीने भारतीय माणसं नालायक आहेत, ते हत्तीवर बसतात, हत्तीला चिलखत घातलेलं असतं, त्या चिलखतावरती मोठाले सुरे लावलेले असतात आणि तो हत्ती सरळ शत्रूच्या सैन्यात हे लोक पळवत सोडतात. म्हणजे शत्रू हत्तीच्या पायाखालती येऊन पण मरेल आणि थोडासा वाचलाच तर सुरे लागून पण मरेल. ह्या पद्धतीत ते हत्ती पळवायचे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर भारतातले सैन्यातले जे हत्ती आहेत ते म्हणजे एक प्रकारचे हलते बुरुज आहेत, आणि त्याच्यावरती चिलखतात बसलेला माणूस आणि तो शरसंधान वगैरे सगळं करायचा. आणि त्यामुळं हत्तींबरोबर कशी लढाई खेळायची हे पूरला माहीत नव्हतं, सॉरी अलेक्झांडरला. जेव्हा अलेक्झांडर फक्त एकाच गोष्टीवरती पुढं येत होता ते म्हणजे आपण अचानक छप्पा घालणार. जेव्हा पुरूला जेव्हा बातमी लागली तेव्हा खूप उशीर झाला होता, कारण सैन्याची काही व्यूहरचना झालेलीच नव्हती, सैन्य अस्ताव्यस्त होतं, युद्धाच्या दृष्टीने सैन्य तयारच नव्हतं, कारण समोर अलेक्झांडर दिसतोय नदीच्या पलीकडं. आणि अशा वेळेला पुरूंनी खूप मोठा त्याग करायचं ठरवलं, तो त्याग म्हणजे स्वतःच्या मुलाचा त्याग. त्यांनी स्वतःच्या मुलाच्या हातात 2000 सैनिक दिले आणि त्याला सैनिकला अलेक्झांडरला अडवायचे. बघा, जगत जेत्या सिकंदराला अडवण्यासाठी केवळ 2000 सैनिक आहेत, त्यांचं कामच आहे टाइमपास करणं. पुरूला जास्तीत जास्त वेळ मिळावा ह्यासाठी म्हणून अलेक्झांडरच्या सैन्याला रोखून धरणं. आणि याप्रमाणे तो अलेक्झांडर पुरूचा मुलगा हा सैन्य घेऊन 2000 सैन्यानिशी अलेक्झांडरला रोखायला गेला. जेव्हा पुरू पटापट व्यूहरचना करण्यात गुंतला, मनामध्ये किती विचार असतील, परंतु आत्ता पहिला विचार आहे अलेक्झांडर. आणि त्याप्रमाणे पुरूची व्यूहरचना झाली, तोपर्यंत 2000 सैनिकांचा निकाल लावून अलेक्झांडर पुढं आलेला आहे.
हे सीमेवरती झालेलं घनघोर युद्ध आहे, ज्याच्यात अथक प्रयत्न करून सिकंदर हरत होता आणि एवढ्या 30,000 सैनिकांनिशी पुरू जिंकत होता हे चित्र दिसतंय. कारण त्या हत्तीला कसं रोखायचं हे ग्रीक सैनिकांना येतच नव्हतं. हत्तीवरती बाण मारून बघितले होते पण त्यांचाही उपयोग होत नव्हता, कारण त्यांच्या अंगावर चिलखत होती. आणि मग अशा वेळेला सिकंदराच्या डोक्यातून एक वेगळी कल्पना आली. त्यांनी पेटलेले बाण हे हत्तीवरती सोडायला सुरुवात केली. ते त्याच्या सहाय्यासाठी जे शोक लोक आले होते, 30,000 शोक लोकांचं सैन्य त्यांनी आणलं होतं, ते इथं उपयोगी पडलं. जसे पेटते बाण हत्तीच्या दिशेने यायला लागले तसं हत्ती गांगरला. शेवटी तो प्राणी आहे, तो माणसासारखा बुद्धिमान नाही आहे. बुद्धिमान आहे परंतु माणसा एवढा बुद्धिमान नाही आहे. आणि त्यामुळे असे पेटते बाणबीण आल्यानंतर त्यांना गोंधळाला होतं. पण कित्येकदा त्याच्याकडं त्याला भीती वाटणं, जनरली सगळे जे वन्य प्राणी आहेत ते आधीला घाबरतात. आणि त्याप्रमाणे शेवटी पुरूचा हत्ती इकडे तिकडे पळायला लागला. इथपर्यंत आपण युद्ध जिंकत होतो, या ठिकाणी पुरू हत्तीवरून पळतोय असं लोकांना वाटलं आणि त्यामुळं बाकी सैन्य पळायला लागलं. आणि अलेक्झांडरला निसटता विजय हा मिळाला. म्हणजे क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर वन डे मॅच होती आणि एका रनने समोरच्या टीमने दुसऱ्या टीमवर विजय मिळवला, शेवटच्या बॉलवर चौकार ठोकला, एक रन एक्स्ट्रा मिळाला आणि विजय. तर ह्या पद्धतीमध्ये पुरूला मिळालेला पराभव आणि अलेक्झांडरचा विजय याचं वर्णन करता येईल. कारण दिवसभरच्या युद्धामध्ये पुरूंनी पूर्ण वर्चस्व राखलं होतं पण संध्याकाळच्या काही तासात हे युद्धाचं चित्र पालटलं आणि पुरू हा बंदीवान होऊन अलेक्झांडर समोर आला. त्यानंतर तो इतिहासातला प्रसिद्ध प्रश्न आहे. अलेक्झांडरने पुरूला विचारलं की हे राजा मी तुला कसं वागव, आणि मग पुरूने भाणेदारपणे उत्तर दिलं राजासारखं वागव. आणि मग अलेक्झांडर हा चांगला माणूस असल्यामुळे त्यांनी सोडून दिलं त्याला आणि त्याचं राज्य परत दिलं. तर खरी गोष्ट तशी नाही आहे. समजून घ्या, सम्राट हा वरचा असतो. आपण मागच्या एका व्याख्यानामध्ये बघितलं होतं, चक्रवर्ती सम्राट हा अति महान आहे, राजा हा सम्राटाच्या हाताखालचा आहे. तर याप्रमाणे पुरूंनी सिकंदराचं स्वामित्व मान्य केलं, कधी युद्धात हरवल्यानंतर. पण ह्या युद्धाने सिकंदराला प्रचंड मोठा धडा शिकवला की केवळ आता म्हणायचं त्याचं नशीबच सिकंदर, नावच सिकंदर होतं म्हणजे प्रश्न नाही, पण त्याचं नशीबच सिकंदर म्हणून तो वाचला होता. अन्यथा जगज्जेता सिकंदर त्या झेलमच्या काठावरच हरला असता. आणि जर तो हरला असता तर इतिहासाला जर तरला अर्थ नसतो, पण पळून जायला पण रस्ता नव्हता. कारण स्वतः येण्यासारखं झेलम पार करून आला होता, भरलेली झेलम, आणि त्यामुळे त्यांची वाट लावली गेली असती. परंतु इथं त्याचं नशीब, तो स्वतः सिकंदर होता, त्यांनी प्रयत्न प्रामाणिकपणे केले होते आणि ऐन वेळेला त्याच्या अथक प्रयत्नांनी अनेक अपयश भोगून त्यांनी हे यश या ठिकाणी पूर्ववर्ती मिळवलं. परंतु त्याच्या सैन्यामध्ये मात्र बेदिली माजली, कारण हा विजय सहज साध्य नव्हता, खूप कष्टप्रद हा विजय होता. आणि मग हळूहळू बातम्या यायला लागल्या होत्या की याच्या पलीकडं बियास नदी आहे, म्हणजे आपल्याला आता बियास पार करून जायचं, म्हणजे परत एकदा तीच सगळी संकटं भोगायची. त्या बियासच्या पलीकडं यौधेय नावाच्या राजांचं राज्य आहे. ते जर युद्धाची तयारी करूनच थांबले होते, ते पलीकडं का आलेले आहेत माहीत नाही, परंतु ते युद्धाची तयारी करून थांबले होते. हे सगळे वॉरियर क्लॅनचे लोक आहेत, यांना लष्करी शिक्षण सक्तीचं होतं आणि त्यामुळं ते सगळ्या युद्धाच्या तयारीत होते. त्यामुळं जर अलेक्झांडर नदी पार करून गेला असता तर त्याला यौधेयांना तोंड द्यायचं. यौधेयांच्या पलीकडं मगधचं मोठं साम्राज्य, त्यांच्याकडे असं म्हणतात 20 लाखापेक्षा जास्ती सैन्य दळ आहे, त्यांचं घोडदळ 2 लाखांपेक्षा जास्ती आहे, हत्तीसुद्धा 2 लाखांपेक्षा जास्ती आहेत. आणि असे मगधचे सम्राट आहेत, त्यांच्याशी युद्ध खेळायचे. इथं 30,000 सैनिकांनीशी पुरू ऑलमोस्ट ऑल जिंकल्यात जमा होता. चौपट सैन्य असताना सिकंदर हरल्यात जमा होता. तिथे हे 20 लाख सैनिक आल्यावर काय झालं असतं, नुसते 2 लाख हत्ती जरी पळवत सोडले असते तरी अलेक्झांडरचं सैन्य त्या हत्तीखालती चिरडून गेलं असतं. पण राजाच्या नावावरती पराभव लावायचा असतो,
आणि त्यामुळे इतिहासात असं लिहिलेलं आहे की त्याच्या सैनिकांमध्ये बंडाळी उद्भवली. ते म्हणाले आम्ही किती वर्ष घराबाहेर राहायचं, आम्ही कंटाळलं, आम्हाला घरी परत जायचं. मग सिकंदरांनी इथे एक इन्स्पायरिंग स्पीच दिली, म्हणजे समोरच्याला एकदम काय म्हणतात त्याला प्रेरणा द्यायची. त्यात सांगितलं जगासमोर आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचे, आत्तापर्यंत तुमची गाठ अशा लोकांशी पडलीच नाही आहे, अशा महामहा भयानक लोकांबरोबर आपल्याला युद्ध करायचे आणि सिद्ध करायचे ग्रीक लोक जगात सर्वश्रेष्ठ आहेत हे. ते ग्रीक लोक मनातल्या मनात म्हणत होते बाबा रे जो पुरु भेटला आहे तोच भारी भेटला, आत्तापर्यंत असं कोण भेटलं नव्हतं. आणि असं असताना ह्याच्यापेक्षा भयानक लोकांशी युद्ध करायचं म्हणजे झालं. आणि त्याचा परिणाम एक्झॅक्ट उलटा झाला. अलेक्झांडर 3 दिवस लोकांसमोर आला नाही आणि शेवटी त्यांनी निर्णय घेतला परत जायचं. आली गंमत म्हणजे थोडक्यात कदाचित शक्यता आहे घाबरला असेल तो अलेक्झांडरच, पण आपण घाबरलो असं इतिहासात लिहू नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की सैनिकांनी सांगितलं म्हणून मी परत येतो, शेवटी सैनिक आहेत तर मी आहे, पण आपण जेव्हा परत येऊ तेव्हा भारत जिंकून घेऊ. अरे मग तुम्ही आत्ता कशासाठी आला होता, पण परत येऊ तेव्हा भारत नक्की जिंकून घेऊ अशी तयारी करून अलेक्झांडर परत जायला तयार झाला. पुरूला त्यांनी क्षत्रप म्हणजे आपल्याला माहिती आहे संस्कृत शब्द आहे क्षेत्रपाल, त्याचा अपभ्रंशित रूप आहे पर्शियन भाषेत क्षत्र, तर त्याला क्षत्रप म्हणून नेमला होता, म्हणजेच गव्हर्नर, म्हणजे राज्य सिकंदराचं, पण त्याच्यावरचा गव्हर्नर म्हणून आता पुरू काम करणार. खेरीज 2 ग्रीक गव्हर्नर त्यांनी अंबी पुरू वगैरे वगैरे जेवढी राज्य जिंकली होती त्याच्यावर नेमले होते. सिकंदराने आपल्या सैन्याला सांगितलं ठीक आहे आपण आता जाऊ परत, पण काय करू माहिती आहे, आता ही जी सिंधू नदी आहे आपण इकडून गेलो तर आपण पळून गेलो असं चित्र होईल, त्यापेक्षा आपण सिंधू नदीत बसूया आणि सिंधू नदीतून समुद्राला जाऊ. नदीत बसूया म्हणजे काय, पाण्यात तो बसणार नव्हता. त्यांनी एक नेव्ही तयार केली म्हणजे नौदल उभारलं, पैसे भारतीय लोक होते ना, अप्रतिम आचार ताकदीचा वापर करत सिकंदराने भारतीयांकडून ही कामं करून घेतली. आणि मग जे नौदल उभारलं त्याच्यात सैन्य घातलं आणि आजूबाजूच्या राज्यांना त्रस्त करत, लक्षात ठेवा ते व्हिजिटर्स नव्हते, आपले येडे मंडळी काही आहेत सिकंदराच्या स्वारीचे चांगले परिणाम, चांगले कसले, जेव्हा शत्रू स्वारी करतो तो लुटायलाच येतो, तो विध्वंसच करायला येतो. प्रचंड विध्वंस सिकंदराने केलेला आहे, छोटी छोटी राज्य एकेकटी लढत होती, त्यांना हरवणं सिकंदराला सोपं गेलेलं आहे. काही राज्य एकत्र येऊन युद्ध खेळायला लागली, थोडं भारी गेलेलं आहे, पण सिकंदर ज्या प्रदेशातून जायचा त्या प्रदेशातून लोक एकतर युद्ध खेळायला जात होते नाहीतर पळून लांब जात होते की सिकंदराच्या लोकांच्या हातात सापडायला नको, म्हणजे कसलं भयानक आक्रमण त्यांचं असेल. ज्या लोकांना प्रतिकार करणं शक्य नव्हतं, ज्या लोकांना पळून जाणं शक्य नव्हतं, अशा लोकांनी सरळ घराबाहेर चिता रचल्या आणि भगवान शंकराचं स्मरण करत त्या चितेमध्ये उडी मारली. ते जे शंकराचं स्मरण आहे त्याचं आहे जय हर, हर म्हणजे शंकर, तर शंकराचा जय जयकार करत त्या चितेत उडी मारायची. तो जय हर शब्द पुढं बहुतेक राजपूत लोकांमध्ये जोहार हा अपभ्रंशित झाला असला पाहिजे. इथं जोहार वगैरे झालेले आहेत सिकंदराची स्वारी झाल्याबद्दल आणि आपण आपलं शोधतो सिकंदराच्या स्वारीचे चांगले परिणाम, तर चांगले परिणाम वगैरे काही नाही झालेले आहेत, ते वाईटच आहेत. गावन गावं उद्ध्वस्त झाली आहेत, कित्येक नगरं सिकंदराने उद्ध्वस्त केली आहेत आणि हे सगळं त्याच्या गुरुच्या इच्छेखातर. आता समजा इथं रानटी कोण आहेत, भारतातले लोक गेले आहेत ग्रीसमध्ये की सिकंदराला पकडून आणू मजा आली असती, पण नाही, ते लोक आमच्यावर चालून आले. भारतातले लोक गेले होते पण भारतीयांच्या इच्छेखातर नव्हते, ते पर्शियन सम्राटांनी नेल्याबद्दल गेले होते. त्याच्याबद्दलची जी शिक्षा आहे ती पर्शियाला देऊन झालेली होती, म्हणजे भारतीय भूप्रदेशात हल्ला करण्याचा आक्रमण करण्याचा कुठचाही नैतिक अधिकार हा सिकंदराला पोहोचत नाही. पण त्याला वाटलं जसं तो इजिप्तचा ऑरेटर होता, त्यांनी ह्याला देवाचा मुलगा म्हणून डिक्लेअर केलं, तसं भारतात पण करतील. भारतात तो ऋषी मुनींच्या भेटी मागायला लागला,
हे उलटं ऋषीला भेटायला बोलवायचं. तर पहिल्या ऋषीकडं कोण गेले? सिकंदराचे सैनिक. त्या ऋषीने सगळं सांगितलं, मी तुझ्याबरोबर येणार म्हणजे. त्या सैनिकाने सांगितलं त्याला, अरे बाबा तू आमच्याबरोबर आला तर तुला भरपूर धन दौलत मिळेल, राजा तुम्हाला श्रीमंत करून सोडेल, मला गरज नाही आहे त्याची, नाही आला तर तुला मारून टाकू, हरकत नाही, मला फरक पडत नाही. आणि शेवटी ग्रीकांनी म्हणजे त्या ग्रीक सैनिकाने त्या ऋषीला मारून टाकलं. मग दुसऱ्या वेळेला सिकंदर मला असं मारू बिरू नका, आपण जाऊ भेटायला. आणि मग तो दुसरा कोण ऋषी होता त्याला सिकंदर जाऊन भेटला. सिकंदराने त्याला सांगितलं, मला तुमच्याकडून ज्ञान पाहिजे. गुरुनी सांगितलं, हरकत नाही, पण ज्ञान प्राप्त करण्यासाठी तू माझ्यासमोर मांडी घालून बसणं आवश्यक आहे. आहे तुझी तयारी सिंहासन सोडून जमिनीवर बसायची? सिकंदर म्हणाला, हो. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुझ्यासाठी मी हरणाचं कातडं आणतो. आणि मग हरणाच्या कातड्यावरती मृगाजिनं म्हणतात त्या मृगाजिनावरती त्याला बसायला सांगितलं. ते कातडं बांधलेलं होतं, वेडवाकडं होतं. सिकंदराने एका बाजूला पाय ठेवला दुसरीकडून वर आलं, तिकडं पाय ठेवला पहिलीकडून वर आलं, त्याला नीट बसता येईना. शेवटी त्यांनी ते कातडं बाजूला ठेवलं आणि स्वतः जमिनीवर बसला. त्या गुरुंनी सांगितलं, हा तुझा पहिला पाठ, ते हरणाचं कातडं म्हणजे तुझं साम्राज्य आहे. तू जिथं आहेस तेवढाच भाग तुझ्या पायाखाली आहे, तुझ्या आज्ञेखाली आहे, बाकी सगळा भाग तुझ्या विरुद्ध उठाव करून उठतोय, हे तुझं साम्राज्य आहे. तुला काही प्रश्न विचारतो, तुझ्या देशातले लोक तुझ्यावर प्रेम करत नाहीत का? सिकंदर मला, भरपूर करतात. तुझ्या देशात खायला प्यायला मिळत नाही का? भरपूर आहे. मग जा ना, तुझ्या देशात खायला प्यायला मिळतंय ना, तिथं जा, खा, पी, सुख आयुष्य जग. तुझे लोक तुझ्यावर प्रेम करत आहेत. तू ज्यांना जिंकतोयस ते तुझ्यावर कुणीही प्रेम करणार नाही आहेत, उलट ते तुझा दुस्वास करणार आहेत. तू अशी पापं गोळा करत का फिरतोय? आला उपदेश लक्षात? हे अशा पद्धतीचे उपदेश हे भारतीय गुरूंनी त्याला करायला सुरुवात केली. त्यात त्याच्या डोक्यात आणखीन विचार सोडले की भारतीय भूमीतल्या देवता तुला सहकार्यच करणार नाही. आणि त्यामुळं त्याच्या नीतिमत्तेवर पण आघात केला गेला. आणि शेवटी सिकंदराला फ्रस्ट्रेट व्हायला झालं. त्याची इच्छा जी होती की भारतातला कोणीतरी गुरु आपल्याला देवाचा मुलगा वगैरे डिक्लेअर करेल, तर तसं काहीही झालं नाही. हा भारतीय संस्कृती आणि अन्य संस्कृतींमध्ये असणारा हा मोठा फरक या ठिकाणी. आजचं आपण व्याख्यान जे आहे ते या ठिकाणी स्थगित करूया. पुढच्या व्याख्यानात अलेक्झांडरचा पुढचा भाग आपण घेणार आहोत. धन्यवाद.